छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या दरबारात आपल्या कलेला वाव मिळेल अशा हेतूने कानपूरच्या त्रिपाठी घराण्यातील आलेले कवी भूषण शिवरायांच्या पहिल्याच भेटीत त्यांना त्यांचे कवन ऐकून त्यातून शिवरायांची स्तुती करतात. औरणके जॉचे कहा नाही जॉचो शिवराज, औरणके जॉचे कहा जो जॅचो शिवराज. याचा अर्थ छत्रपती शिवाजी राजांची ओळख न करता इतरांची ओळख करून का उपयोग. शिवाजी राजांना ज्याने ओळखले त्याला इतरांची ओळख करण्याची आवश्यकताच काय आहे. या कवी भूषणांच्या काव्यपंक्तीने शिवरायांना ओळखण्याचा एक संदेशच जगाला दिलेला होता. कवी परमानंदांनी आपल्या शिवभारत या शिवरायांच्या चरित्र ग्रंथात स्तुतिसुमने वाहिलेली आहेत. अख्यातील लिखितुम यादवाचायो वर्णमादिम तावद द्वितीय मप्पेश विलिख्यम तम दर्शनते. कविंद परमानंद चाणाक्ष बुद्धेची स्तुती करून थांबत नाहीत तर शिवरायांना विष्णूचा अवतार म्हणतात. कृष्णाजी अनंत सभासद आपलं बखरीत उदो उदो करताना म्हणतात, या युगी सर्व पृथ्वीवर मेच्च बादशाह मराठा पादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. सभासद सुद्धा एवढ्यावर थांबले नाहीत. शिवरायांना कलियुगाचा ब्रह्मदेव म्हणण्यापर्यंत त्यांची लेखणी धावलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र युवराज तथा छत्रपती संभाजीराजे यांना पाठवलेल्या उपदेशपर पत्रात समर्थ रामदास स्वामी शिवरायांची स्तुती करून सांगतात की शिवरायांचे आठवा विरूप, शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी, परकीय इतिहासकार, इतिहास संशोधक, प्रवासी इत्यादी उत्तरकालीन परकीयांनी देखील शिवरायांना स्तुतिसुमने अर्पण केलेली आहेत. शिवाजीराजेंनी मिळवलेला मुलूक व संपत्ती यांची मोगलास तेवढी धास्ती वाटत नसली तरी शिवाजी महाराजांनी घालून दिलेली उदाहरणे, सवयी, मराठ्यांत रुजवलेली एकीची भावना मोगलांच्या विनाशास जास्त कारणीभूत झाली. राजे केवळ लढवय्ये नव्हते तर समाजकारण आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चाणाक्ष योजकतेमुळेच हतबल झालेल्या बहुजनांना सत्ताधीश होता आले. ते क्रूर नव्हते, स्त्रिया, मुले आणि बिनलढाऊ लोकांचा मान करी, युद्धानंतर व्यर्थ कत्तल करीत नसे, शत्रूकडील पकडलेल्या अधिकाऱ्यांना व इतरांना सन्मानाने वागून मुक्त करी, हे अप्रतिम सद्गुण शिवाजी महाराजांमध्ये होते. छत्रपती शिवराय चारित्र्य संपन्न कुशल सेनापती आणि कर्तृत्वशाली राजनीतिज्ञ होते. एक शक्तिशाली साम्राज्य व दोन राज्य यांच्याशी त्यांना झगडावे लागले पण त्यांनी मुसलमानात अशी फूट पाडणाऱ्या औरंगजेबाच्या सकुंचित आणि धर्मांध धोरणाचा पुरेपूर फायदा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो. छत्रपती शिवाजी राजे अत्यंत हुशार आणि जाणकार असून सर्व धर्मांशी ते सहिष्णुतेने वागतात. संपूर्ण भारतात केवळ छत्रपती शिवरायांचे अनुयायी जागृत आणि जिवंत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा परिणाम आहे. छत्रपती शिवाजी महाराज महान हिरो म्हणजे स्वातंत्र्य योद्धे होते. महाराजांचे हे पत्र म्हणजेच जिजियाचे निषेधपत्र म्हणजे भारतीय राजनीतीचा एक अमर असा आदेशच होय. राजकारणाला त्यांनी समभाव, उदारमतवाद, सहिष्णुता अशी कलाटणी देऊन भारताला चिरकाल उपयोगी पडणारा कणखर असा एक दिव्य मंत्र दिला आहे. हे पत्र म्हणजे भारतीय राजनीतीच्या इतिहासातील सुवर्णशरणे लिहून ठेवल्यासारखे पान आहे. शिवाजीराजे अत्यंत धर्मनिष्ठ व नीतिमार्गी असूनही त्यांनी प्रतिस्पर्धांची ओळख दृष्टीआड केली नाही. शत्रू आपल्याविषयी काय म्हणतील ते म्हणत त्यांचे तोंड बंद करणे कोणाच्याच हाती नाही पण त्याचे कारण आधीच हेरून त्यावर उपाय योजणे हे शिवाजी महाराजांनी सर्वांना आधी आचरणात आणले. शत्रूंकडून फसवले जाण्याची आपत्ती स्वतःवर, आपल्या सहकाऱ्यांवर, आपल्या राज्यावर ओढून घेण्यास ते तयार नव्हते. त्यांचे कोणतेही युद्ध धर्मयुद्ध असे म्हणता येणार नाही. त्या काही युरोपात सुद्धा धर्मयुद्ध सुरू होती पण मागासलेल्या आशियात व विशेषतः हिंदुस्थानात शिवाजी महाराजांनी ही गोष्ट तर्कास न पटणारी, कोणाच्या हिताची न ठरणारी असून काळास अनुरूप नाही हे स्वतःच्याच ज्ञानाने एकट्यानेच ठरवले व त्याप्रमाणे आजच्या लोकशाही सोबण्यासारखे वर्तन धर्माच्या बाबतीत ठेवले. साम्राज्यशाहीविरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसविताना मला अत्यानंद होत आहे.
छत्रपती शिवाजी राजांच्या नौदलमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राजांच्या नाविक दलची शत्रूला भीती वाटते. छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी सदैव तत्पर असे. छत्रपती शिवाजी राजे राज्याभिषेक प्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व भारतीयांनी अत्यंत प्रेमाने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना केली. स्वजनांच्या कल्याणासाठी, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्तीही हवीच असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू नसून मान बंडखोर आहेत. छत्रपती शिवाजी राजे हे सत्पुरुष, अद्वितीय सेनानी, प्रेमळ आणि अत्यंत सावध महापुरुष होते. छत्रपती शिवाजी राजांचा सैनिकांना सक्त हुकूमताकी धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ, स्त्रिया, लहान मुले यांना युद्धात तोशीस होता कामा नये. छत्रपती शिवाजी राजांच्या सर्वोत्तम गुणांमुळेच त्यांना यश मिळाले. स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा मला छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रातूनच मिळाली. हिंदू धर्माची स्थापना करून सिंहासनात दीक्षावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या समकालीनांनी, परदेशस्थांनी, उत्तरकालीनांनी, विरोधकांनी, आवर्चिनांनी महाराजांच्या गुणपरत्वे अनेक स्तुतीसुमने समर्पित केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून शिवरायांचे चरित्र जगापुढे मांडलेले दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रासंबंधातील बखरी ग्रंथ, कादंबऱ्या, पुस्तके, ऐतिहासिक दस्तऐवज, इतर भाषांतील ग्रंथ व पुस्तके इत्यादी हजारो पुस्तकांच्या माध्यमातून त्यांची चरित्रमय साहित्य संपदा निर्माण झालेली असून त्या साहित्य संपदेतून ते एक राजराजेश्वर असल्याचे दिसून येते. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, जयाचे गुणवैभवासी तुलना कैसी, नरपती, हयपती, गजपती, गडपती, पुरंधर आरिशक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.